सस्नेह नमस्कार बालमित्रांनो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महात्मा नगर। तालुका इंदापूर जिल्हा पुणे संकलन व सहाय्य माननीय श्री अनिल मुरलीधर गायकवाड निर्मिती सौ ज्योती अनिल गायकवाड इयत्ता तिसरी विषय मराठी पाठक्रमांक दोन वासाची किंमत बालमित्रांनो आज आपण एक तुमच्यासारख्याच छोट्याशा गोड आणि हुशार मुलीची गोष्ट पाहणार आहोत बालमित्रांनो एकदा काय झालं कुंदापूर जवळच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायची आठ नऊ वर्षाची शिवानी होती भारी चतुर शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर जाम खुश असायचे रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा मुलांनो हा आमच्या शाळेत भरलेला आठवडी बाजार बर शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे शिवानी, शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची अन्न मधून मधून बाजारात चक्कर मारायची भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग एका रविवारी अशीच फिरत फिरत, फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाहात ती सहज उभी होती हलवाई तिच्याकडे पाहत होता तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला ए मुली चल पैसे का कसले पैसे मघापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे आहो पण मिठाईचा वास तर येणारच ना म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे पैसे दिलेच पाहिजेत म्हणून हलवाई ओरडू लागला हळूहळू बघ्यांची गर्दी जमली काय माणूस आहे हा नेहमी असच काहीतरी विचित्र वागतो वासाचे पैसे खुला दिसतोय मुलांनो शिवानीला काहीतरी सुचले ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आई बाबांकडे निघाली आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला का ग काय झालं कशाला पाहिजे अग आई ती एक गंमत आहे तू पण चल चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती वाट काढत त्या दोघी हलवायाच्या दुकानापाशी आल्या हातातील चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली एकदा दोनदा तीनदा खुळखुळ आवाज आला गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते मिळाले पैसे पैसे मिळाले का कसले पैसे कुठे मिळाले अहो तुमच्याकडून मी काय घेतलं मिठाईचा वास मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज बरोबर की नाही <laughs> बरोबर गर्दीतले लोक म्हणाले मुलांना चेहरा पाहण्यासारखा झाला होता शिवानी मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली काय मग बालमित्रांनो आवडली नाही गोष्ट आता तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर तीन चार व पाच वरील चित्रांचे निरीक्षण करा मजकूर अशा योग्य चढउतारासह वाचा त्याचे नाट्यकरण करा आणि अशीच तुम्हाला माहिती असलेली एखादी गोष्ट सांगा आणि हो वर्तमानपत्रे मासिके यातील अशा गोष्टींची कात्रणे जमा करा नवे विषय नवे ज्ञान शिक्षणासाठी लवकरच भेटू तोपर्यंत समजून घेऊ वासाची किंमत ऑनलाईन शिकण्यात आहे धन्यवाद